महत्त्वाची बातमी येते राज्याच्या राजकारणातून. एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का. बातमी येते थेट कोर्टातून. विधानसभेआधी भाजपाने शिंदेंना धक्का दिल्याची महत्त्वाची चर्चा राज्याच्या राजकारणातून. भाजपाला कळून चुकलं की एकनाथ शिंदे यांना आपण पाठिंबा देत असताना भाजपाच मागे राहिली. लोकसभा निवडणुकीत भाजपाची झालेली पिछाहाट आणि एकनाथ शिंदेंची झालेली प्रगती, त्यामुळे भाजपाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा धक्का बसणार आहे. त्यामुळे अगोदरच शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असलेली भाजपा एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाण गोठवण्याची महत्त्वाची चर्चा राजकीय जाणकारांनी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वकिलांनी काल मीडियाशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत शिंदेंना फायदा झाला, मात्र आता विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी जसं की कोर्टात अजित पवारांचं घड्याळ चिन्ह हे रोखावं आणि गोठवलं जावं आणि त्यांना नवीन चिन्ह द्यावं अशी याचिका दिली, तशीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा विधानसभा निवडणुकीत शिंदेंचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते गोठवून त्यांना नवीन चिन्ह द्यावं व त्यानंतर जो कोर्ट निकाल लावेल त्यानुसार दोघांना चिन्ह द्यावं. आता मात्र शिंदेंचं चिन्ह गोठवावं अशी याचिकाच ठाकरेंनी दिल्यामुळे शिंदेंना विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसणार आहे असं वकील यांनी सांगितलं. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे ज्या धनुष्यबाणावर त्यांनी आपले खासदार आणले, आता विधानसभेत मात्र त्यांना नवीन चिन्ह मिळाल्याने 10 ते 12 पुढे त्यांचे आमदार जाणार नाहीत हे मात्र निश्चित. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदेंचं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.